जुवारी पुलाचं काम सुरू असल्यानं रस्ता वळवण्यासाठी जारी करण्यात आलेले राजपत्र अधिसूचना इंग्रजी, कोकणी आणि हिंदीतून प्रसिद्ध केले, मात्र यात मराठीला डावलण्यात आल्यानं मराठी प्रेमींनी संताप व्यक्त केला. या चुकीची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी मराठी प्रेमींना दिलंय. जुवारी पुलाचं काम चालू आहे आणि 18 जूनला गेजेट नोटिफिकेशनच्याद्वारे चीफ इंजिनियर आपले विजयकुमार मेळेकर त्यांनी गेजेट नोटिफिकेशन मध्ये सगळे मार्ग जे सगळे सूचित केले होते ते इंग्रजी भाषेत, हिंदी भाषेत आणि कोकणी भाषेत त्यांनी गॅझेटवरती सांगितलं होतं की त्याच भाषेत ते तिथं सूचित करायला पाहिजे म्हणून. तर ते आम्हाला खटकलं, म्हणजे मराठीला पण राजभाषेचा दर्जा आहे हे असूनही ते मराठीवरती अन्याय करतात आहे म्हणून त्यांना त्यांच्या निदर्शनाला आम्ही आणलं ते. तर त्यांनी आपली चूक मान्य केली आणि त्यांनी सांगितलं आपण ताबडतोब चुकीची दुरुस्ती करतो, एवढंच. आणखी आमचा असा आणखी खास काही नाही. जुवारी मार्ग वगळता इतर मार्गावर पण तुम्ही आता चीफ इंजिनियरला भेटतो, आम्ही आता उत्तम पार्सेकरला पण भेटतो आणि त्यांना निवेदन देतो आणि त्यामध्ये हे एवढ्या पुरतं थांबायला नको म्हणून हे सगळं मराठीवर अन्याय होता कामा नये. मराठी आमची राजभाषा, राजभाषेचा दर्जा आहे मराठीला, तर तो तुम्ही पाळायला पाहिजे.